नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, कल गणेश चतुर्थी हिंदू धर्म के बड़े त्योहारों में से एक गणपति महोत्सव का आगाज है। देश भर में गणपति महोत्सव धूमधाम से मनाया जाता है, लेकिन महाराष्ट्र राज्य में गणपति महोत्सव का अपना अलग ही महत्व है। कल 19 सितंबर को गणेश चतुर्थी और महाराष्ट्र राज्य अंतर्गत अक्सर घरों में भगवान गणेश की मूर्ति की स्थापना की जाएगी। वहीं हजारों की संख्या में बड़े बड़े पंडाल भी सज चुके हैं, जहां सार्वजनिक तौर पर मूर्ति स्थापना की जाकर गणपति विसर्जन के दिन मंत्रोच्चार के साथ भगवान गणेश की मूर्ति का विसर्जन किया जाएगा। हम सभी जानते हैं कि घर घर में स्थापित होने वाली ज्यादातर मूर्तियों को डेढ़ दिन पूरा होने पर 20 सितंबर को विसर्जित कर दिया जाएगा और उसके बाद अलग अलग दिनों पर विसर्जन होगा। बीच में गौरी गणपति की भी धूमधाम से मनाया जाता है और अंत में 10 दिन पूरे होने पर सभी सार्वजनिक गणेश मंडल द्वारा स्थापित की गई मूर्तियों का विसर्जन किया जाता है। इस विसर्जन के लिए राज्य शासन हो या जिला प्रशासन हो या मनपा प्रशासन, सभी पूरी तरह से तैयार है। कानून व्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस दल पूर्ण रूप से सज्ज है। सन 2020 में जब कोरोना महामारी फैली थी, तब सार्वजनिक तौर पर मनाए जाने वाले सभी धार्मिक आयोजनों पर प्रतिबंध था, फिर भी गणपति महोत्सव में कमी नहीं रहे, इसलिए प्रशासन ने नए नए प्रयोग किए थे। वसई विरार की बात करें तो वसई विरार में जगह जगह पर कृत्रिम तालाब बनवाए गए थे, बल्कि रहवासी सोसाइटियों तक कृत्रिम तालाब पहुंचाए गए थे। पिछले वर्ष कोरोना खत्म हो चुका था और त्योहार मनाने हेतु भी कोई पाबंदी नहीं थी, फिर भी पर्यावरण के रक्षण हेतु मनपा प्रशासन ने कृत्रिम तालाब का निर्माण करवाया था, जिसे क्षेत्रवासियों ने अच्छा प्रतिसाद दिया था, जिसके बाद वसई विरार मनपा प्रशासन का मनोबल दुगना हो चुका है और इस साल मनपा ने पिछले साल की तरह ही कृत्रिम तालाबों का निर्माण करवाया है। लेकिन इस बार मनपा ने एक कदम आगे बढ़ते हुए टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर सभी कृत्रिम तालाबों की प्रभाग समिति के आधार पर तैयार की गई सूची को गणपति उत्सव हेतु तैयार किए गए पांडाल परमिशन नाम की वेबसाइट पर अपलोड कर दी है। इस सूची की खास विशेषता यह कि सूची में बताए गए पूरे पते के साथ गो लोकेशन का एक लिंक रखा गया है। उस लिंक पर क्लिक करते ही गूगल मैप में उस कृत्रिम तालाब का रास्ता दिखने लगेगा, जिसे गूगल पर फॉलो किया जाकर आसानी से उस कृत्रिम तालाब तक पहुंचा जा सकेगा। वसई विरार मनपा प्रशासन ने इन कृत्रिम तालाबों की विस्तार से जानकारी देने एक वीडियो भी जारी किया है। वीडियो में आगे देखिए मनपा का जारी किया हुआ वो वीडियो। अभी के लिए इतना ही। वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए। वीडियो के बारे में कमेंट में अपनी राय जरूर दीजिए। धन्यवाद। वसई विरार शहर महानगर पालिका इको गणेशोत्सव 2023। गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा सण। गणपती बाप्पाच्या आगमनाची प्रत्येक जण दरवर्षी आतुरतेने वाट बघत असतो। घराघरात हा सण मोठ्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो। पण काय बदलला आणि उत्सव साजरा करताना बदल झाले। प्लास्टिक, थर्माकोलची सजावट, पीओपीच्या मूर्तींचा वापर होऊ लागला। प्लास्टिक, थर्माकोल आणि प्लास्टर ऑफ पॅरिस हे अविघटनशील असल्याने तलाव, समुद्रांचे प्रदूषण होऊ लागले, समुद्री जीव नष्ट होऊ लागले। यापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यांमुळे अनेक जिवंत जलस्रोते बंद झाली, जमिनीचा मातीचा स्तर खालावला, सुपीकता घटली आणि पर्यावरणालाच धोका निर्माण झाला। पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी करत गणेशोत्सव त्याच भक्तिमय वातावरणात साजरा करण्यासाठी 2022 मध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री अनिलकुमार पवार यांनी अनोखे प्रयोग राबविले। महानगरपालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी चतुसूत्री कार्यक्रम राबविला। मूर्ती संकलन केंद्र महानगरपालिकेतर्फे संपूर्ण शहरात 31 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र या संकलित मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले। निर्माल्यापासून खत निर्मिती महानगरपालिकेने विसर्जन स्थळी निर्माल्य कलश ठेवून निर्माल्य जमा केले। विसर्जनाच्या 5 दिवसांमध्ये 17,000 किलो निर्माल्य जमा झाले। या निर्माल्यातून बचत गटाच्या महिलांनी 3,400 किलो एवढे खत तयार केले। महानगरपालिकेच्या पुढाकारामुळे वाया जाणाऱ्या निर्माल्यातून वापरायोग्य नैसर्गिक खत तयार झाले। बंद दगडखाणीतील पाण्यात विसर्जन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तसेच 4 फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्याऐवजी कृत्रिम तलावात प्रातिनिधिक स्वरूपात करून पुढे या गणेश मूर्ती टेम्पोच्या सहाय्याने बंद दगडखाणीच्या पाण्यात विसर्जित केल्या गेल्या। यामुळे पीओपी मधील घातक घटक
नैसर्गिक जलाशयांमध्ये मिश्रित झाले नाहीत. कृत्रिम तलाव उभारणे. संपूर्ण शहरात एकूण 83 कृत्रिम तलाव बनवण्यात आले होते. हे कृत्रिम तलाव नैसर्गिक तलावांच्या शेजारी आणि विसर्जन मार्गावर बनवण्यात आले. याचबरोबर फिरत्या हौदांची सोयही करण्यात आली होती. एकूण विसर्जन झालेल्या 31,948 मूर्तींपैकी 20,080 मूर्तींचे विसर्जन या कृत्रिम तलावांमध्ये झाले. यासह पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा राबविली गेली. पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणारे घरगुती तसेच गणेश मंडळांचा माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत गणेशोत्सव स्पर्धेमार्फत सन्मान करण्यात आला. या स्पर्धेतील विजेत्यांना मानचिन्ह, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. विजेत्यांना 25, 15 आणि 10,000 रोख पारितोषिके देण्यात आली. गणेशोत्सव परवानगी एका क्लिकवर. कागद विरहित व्यवहार व्हावा तसेच नागरिकांचे कष्ट वाचावे या उद्दिष्टाने गणेश मंडळांसाठी एक खिडकी कक्ष योजना राबवण्यात आली. या अंतर्गत गणेश मंडळांना महानगरपालिका, पोलीस, वीज, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांकडून घ्याव्या लागणाऱ्या परवानग्या ऑनलाईन मिळाल्या, ज्यामुळे त्यांचे विविध कार्यालयातील हेलपाटे थांबले. वसई विरार शहरातील गणेश भक्तांनी सजगता दाखवून महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवास उदंड प्रतिसाद दिला. असाच प्रतिसाद यंदाच्या इको गणेशा गणेशोत्सव 2023 उपक्रमालाही द्या. आपण एकत्र येऊन आपल्या हरित वसई विरार शहराला प्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न करू. सालाबाद प्रमाणे यंदाही वसई विरार महानगरपालिका पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करत आहेत. सर्व नागरिकांना विनंती की जास्तीत जास्त आपलं गणेश विसर्जन पर्यावरणपूर्वक होण्यासाठी महानगरपालिकेने जे कृत्रिम तलाव तयार करून देणार आहेत त्याचा आपण नक्की उपयोग करा. मागच्या वर्षी 60%पेक्षा जास्त लोकांनी आपल्या कृत्रिम तलावामध्ये गणपती विसर्जन केलं होतं. यंदाही तसं करावं ही विनंती. आपल्या गावातले तलाव सुशोभीकरण केले, त्या तलावातला नैसर्गिक संपदा जाऊ नये म्हणून शक्यतो तलावामध्ये विसर्जन करू नये. जर तुम्हाला विसर्जन करायचं असेल नैसर्गिक ठिकाणी तर समुद्राच्या वर घेऊन जा. पण समुद्रावर जाताना गणेश मूर्ती ज्या आहेत ह्या आपल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या नसाव्या याचं दक्षता घ्यावी. जास्तीत जास्त मूर्त्या ह्या आपण शाडू मातीच्या आणाव्या किंवा मातीच्या आणाव्या अशी आपल्याला विनंती. मखराचं डेकोरेशन करताना शक्यतो नैसर्गिक लाकडं किंवा झाडं ह्यांचाच करावं. थर्माकोल किंवा प्लास्टिक ह्याचा उपयोग करू नये ही आपल्याला विनंती. आणि हा उत्सव साजरा करत असताना खरोखर आपण गणपतीची मनोभावी पूजा करत आहोत या भावनेतच उत्सव साजरा करावा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते. धन्यवाद. नमस्कार मंडळी. महाराष्ट्रातला एक मोठा उत्सव, भारतातला एक मोठा उत्सव गणेश उत्सव आता लवकरच येत आहे. आपल्याला पर्यावरणस्नेही गणेश उत्सव साजरा करायचा आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेने मागच्या वेळेला त्याची सुरुवात केलेली आहे. अनेक कृत्रिम तलाव तयार केले आणि आपल्या इकडच्या अनेक लोकांनी त्याला सहकार्य करून मोठ्या प्रमाणात त्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन केलेलं आहे. यावर्षीसुद्धा आपली साथची गरज आहे. यावर्षीसुद्धा आपण पर्यावरणस्नेही गणेशोत्सव म्हणजेच काय तर आपण गणेशोत्सवचा जो देखावा करतो तो पर्यावरणस्नेही असावा. आपण जे विसर्जन करणार आहोत ते कृत्रिम तलावामध्ये करावं. असं करून आपण आपल्या वसईला प्रदूषणमुक्त करू शकतो. तर मंडळी आपल्या सर्वांची साथीची खूप गरज आहे. आपण वसईला प्रदूषणमुक्त करूया. गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात पर्यावरणस्नेही म्हणून साजरा करूया. धन्यवाद. हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.